नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक अत्यंत महत्वाचा अपडेट या ठिकाणी आपल्याकडे येत आहे। खरं म्हणजे ही बॅड न्यूजच म्हणेल मी हिला। काही जण म्हणतील की चांगली न्यूज आहे आमच्यासाठी, ज्यांचा अभ्यास कमी आहे, ज्यांचं ग्राउंड थोडंसं कमकुवत आहे। परंतु मित्रांनो, भरतीला स्थगिती येणार की काय, की भरती थोडी पुढे जाणार, अशा स्वरूपाच्या काही बाबी कालच्या 2 दिवसात घडलेल्या आहे। पेपरला त्या बातम्या आलेल्या आहे। लोकसत्ता सारखा पेपर, सकाळ, लोकमत, जे महाराष्ट्रातले मोठे पेपर आहेत त्या ठिकाणच्या बातम्या, ती प्रूफ मी तुम्हाला दाखवतो। नेमकं न्यायालयाचं काय म्हणणं आहे, सरकारचं काय म्हणणं आहे आणि मॅटचं काय म्हणणं आहे व्यवस्थित आपण समजून घेऊ थोडक्यात। परंतु नेमकं कारण काय, आता बऱ्याच जणांना वाटतंय तृतीयपंथीयांचा प्रश्न आहे आमचं। अरे बाबा, तृतीयपंथीयांना त्या ठिकाणी ऑप्शन द्यायचं सांगितलं होतं, तो दिला नाही। राज्य सरकारने त्या ठिकाणी ते करायला पाहिजे होतं आधीच, जाहिरात काढताना ते काढलं नाही। तृतीयपंथी गेले आता मॅटमध्ये। तुम्ही जसं म्हणतात आम्ही मॅटमध्ये जाऊ, सगळ्यांना अधिकारी साहेब, तर हे गेले मॅटमध्ये आणि मग यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही तिथे ऑप्शन द्या आम्हाला फॉर्म भरण्याचा, बरोबर आहे का? तुम्ही जसं म्हणतात आम्हाला 2 फॉर्म भरू द्या, तृतीयपंथीवाले म्हणतात आम्हाला 1 तर भरू द्या, आम्ही माणसाचा आहोत। मग त्यामुळे पोलीस भरतीबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलेलं नेमकं काय म्हटलंय बघूया आपण, आणि खरोखरी भरती पुढे जाणार का ऑथेंटिक या ठिकाणी बघू आपण। बघा, मटाला आली बातमी आहे। नेमकं कारण काय, तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी असं सर्वोच्च न्यायालय 2014 मध्येच म्हटलंय। आज 2022 आहे, त्यांनी राज्यांना सांगितलं होतं की तुम्ही धोरणं आखा। 11 राज्यांनी या ठिकाणी दिली संधी, दिली सरकारमध्ये घेतलं। आता या ठिकाणी न्यायालय म्हणतंय की 11 राज्यांनी राबवलं, महाराष्ट्र मागे का, इतकी वर्ष राज्य सरकार झोपेत होते का, अशा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेलं आहे। आणि गृह विभागाच्या सध्याच्या भरतीमध्ये उपाय जर होणार नसेल तर ती पूर्ण प्रक्रियाच स्थगित करण्यावाचून पर्याय उरणार नाही, असा गर्भित इशारा मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने दिलाय। मित्रांनो, मुख्य न्यायमूर्ती आहे ते, यांचं विधान, याचं महत्व तुम्हाला माहित असावं। त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही दिलं नाही तृतीयपंथीयांना या ठिकाणी स्थान, तर आम्हाला भरती स्थगित करावी लागेल, काही काळासाठी तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल आणि या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करावी, असं या ठिकाणी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना सांगून या प्रश्नी पुन्हा शुक्रवारी सुनावणी होणार आहे। बघा, म्हणजे शुक्रवारी आपल्याला या संदर्भात आणखी कळेल की नेमकं काय न्यायालय निर्णय देत आहे। महाधिवक्ता म्हणजे राज्याचे सरकारी वकील आहे हे, आता राज्य सरकारशी बोलतील की बाबा न्यायालयाने असं सांगितलं, तुम्ही काय केलं भरतीमध्ये, तृतीयपंथीयांसाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचा 15 एप्रिल 2014 निकाल आहे। पोलीस कॉन्स्टेबल इतर पदांमध्ये केवळ पुरुष आणि महिला असे दोनच पर्याय आहे असं गाराना आर्या पुजारी, ज्या की तृतीयपंथी आहेत, त्यांनी मॅटकडे मांडलं, त्याची दखल घेतली गेली। तिसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा गृह विभागाने सगळ्या भरत्यांमध्ये, शारीरिक क्षमता चाचण्यांचे निकष ठरवावी, म्हणजे या ठिकाणी जे तृतीयपंथी आहेत त्यांच्यासाठी मेडिकल हे फिजिकल कसं असणार त्याचे एक वेगळे निकष ठरवावेत, असा निकाल दिलाय ऑलरेडी मॅटने। त्याला राज्य सरकारने आव्हान दिलेलं आहे, राज्य सरकारचं म्हणणं की आम्हाला आता शक्य नाही एवढे कमी वेळेत, मात्र तृतीयपंथीयांना संधी देण्याला राज्य सरकारचा विरोध नाहीये, मात्र त्याबाबतचे धोरण आणि नियम अद्याप अंतिम झालेले नाहीये, त्याच्यामुळे व्यावहारिक आणि कायदेशीर अडचण आहे, आधी कायदेशीर तरतूद आणि नियम होणं आवश्यक आहे राज्याचं असं म्हणणं आहे। मॅट पार तर नियम बदलवण्याचे आदेश सरकारला देऊ शकते असं या ठिकाणी राज्य सरकार म्हणतंय। देशातील 11 राज्य या ठिकाणी हे सगळं करतंय आणि मग तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा नियम या ठिकाणी झालेले, त्याचाही अवलंब राज्याने केलेला नाहीये, असं या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे। आणि मग खंडपीठ सरकारकडे स्पष्टीकरण मागतंय। शुक्रवारी सुनावणी मित्रांनो, म्हणजे इथे सरळ म्हटलं गेलंय तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही, उच्च न्यायालय फटकारतंय, लोकसत्ताची ही न्यूज आहे। बघा मॅटने काय आदेश दिले, मॅट काय म्हणते बघा हे समजून घ्या। राज्य गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये स्त्री पुरुषाप्रमाणे तृतीयपंथीयांसाठी पर्याय ठेवण्याचा आदेश या ठिकाणी मॅटने दिलाय। मॅटने काय म्हटलंय ते लक्षात घ्या तुम्ही। भरती प्रक्रियेतील तृतीयपंथीयांच्या श्रेणीसाठी शारीरिक चाचणीसाठीचे निकष निश्चित करा असंही यांनी म्हटलंय। मॅटच्या अध्यक्ष मृदुला भाटकर यांनी गृह विभागाला हे सांगितलं होतं। ऑनलाईन अर्जाची पडताळणी करण्याच्या दृष्टीने हे निकष निश्चित करण्याचे आहेत मॅटने म्हटलेलं होतं, मात्र राज्य सरकारने या ठिकाणी काही केलेलं नाहीये, डायरेक्ट जाहिरात काढलेली आहे। आणि मित्रांनो, यामुळे कदाचित, कारण की हे राज्य सरकारवर, राज्य सरकारपेक्षा इथे तुम्हाला माहिती की सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, मॅट असेल, यांचे निर्णय सरकारला मानावे लागतात, त्याच्यामुळे त्या निर्णयाला फार महत्व असतं। त्यामुळे तातडीने यावर काहीतरी राज्य सरकारला पटकन हे नियम वगैरे बनवून त्या ठिकाणी फास्टमध्ये ही प्रोसेस राबवावी लागेल, नाहीतर मित्रांनो ही भरती प्रक्रिया काही कालावधीसाठी स्थगित होऊ शकते, पुढे जाऊ शकते। ऑथेंटिक आहे हे, तुमच्या समोर सगळे, मी काही, मी तुम्हाला फक्त तुमच्यावर मांडण्याचं काम करतोय।
आता तुम्हाला तुमच्यातले जे मित्र ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी ते म्हणतील अरे वाव भारी झालं, ज्यांचा अभ्यास झाला आहे ज्यांचं फिजिकल चांगलं झालं ते म्हणतील नाही पुढे नाही गेली पाहिजे. दोन मत आहे तुमच्यात, तुमच्यात मला माहिती आहे खूप सारे प्रकारचे विद्यार्थी आहे. मात्र ज्यांना अभ्यास करायचा आहे पुढे जाओ कधी हो मला पोलीस बनायचं त्यांच्यासाठी एमपीएससी स्टडी पॉईंट नवीन बॅच क्रमांक 5 या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. कमी प्रवेश बाकी आहे बॅचचे, अत्यंत कमी फीस आहे. 3 आकडी फीसमध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच घेता येणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ज्यांना फक्त मराठी व्याकरण करायचं त्यांना मराठी व्याकरणाची बॅच आहे. चालू घडामोडी आल्यानंतर चालू घडामोडीची आहे. अंकगणित बुद्धिमत्तेची बॅच आहे. पोलीस भरती चालकची बॅच आहे. पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन एमपीएससी स्टडी पॉईंट सर्च करा. तिथे आपण लाईव्ह सेशन डेली घेतोय. लाईव्ह सुद्धा बघत राहा आणि आपला अभ्यास सुरू ठेवा. हे स्थगिती वगैरे या बातम्या येत राहतील, सगळं चालू राहील. तुम्हाला अपडेट देणं आमचं काम आहे. मात्र तुमचं काम काय आहे? अभ्यास करणे. अभ्यास बंद करू नका, फिजिकल बंद करू नका. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद.